वेळात पुढल्या बातमीकडे. मुंबईत राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कोणी करू नये असं केसरकर म्हणतात. दीपक केसरकर यांनी खासदार विनायक राऊत यांना हा इशारा दिलाय. विनायक राऊतांना निवडून आणण्यात माझा मोठा वाटा आहे असं देखील केसरकरांनी म्हटलंय. तर आता नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करू असा निर्धार देखील केसरकरांनी व्यक्त केलाय. या जिल्ह्यामध्ये मी आणि राणेसाहेब राहतो. विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यामध्ये मोठी भूमिका माझी सुद्धा राहिलेली आहे याच्या पुढच्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये राणेसाहेबांचे जे खालचे कार्यकर्ते होते ते ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे हा संघर्ष झाला होता. तो नारायण राणेसाहेबांशी संघर्ष कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू आणि त्यांना दाखवून देऊ की सिंधुदुर्गची आणि कोकणी माणसाची ताकद काय असते. मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कोणी करू नये.